काँग्रेसच्या भारत बंदचा फटका शेतकरी आणि शेतमालाला बसला आहे. सुमारे 5 कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. नाशिक जिल्हा म्हणजे मुंबईची परसबाग. मुंबई शहराला नाशिक मधून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. रोज शेकडो वाहनातून भाजीपाला मुंबईकडे रवाना होतो. मात्र भारत बंदचा फटका शेतकऱ्यांना बसलाय. वाहतूक बंद असल्यामुळे शेतमाल नाशिक बाहेर जाऊ शकला नाही. परिणामी शेतमालाचे भाव पडले. माल घ्यायला या परिणाम आल्यामुळे बाजारभाव पडलेले आहे आणि बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना कोणीच काही नसल्यामुळे शेतकरी हवादिल झालेला आहे. डिझेल जर रोजचं जर 60 पैसे 65 पैसे रोजचं जर वाढत आहे तर याला काय कारण काय बो याला. मुंबई मराठवाडा गुजरात आणि मध्य प्रदेशातील वाहतुकीवर बंदचा परिणाम झाला. त्यामुळे एका दिवसात सुमारे 5 कोटींचं नुकसान झालंय. नाशिक बाजार समितीच्या उलाढालीवरही विपरीत परिणाम झालाय. नाशिक मार्केट कमिटीत दररोजच्या येणाऱ्या आवकेपैकी फक्त 35-40% आवक कमी झालेली आहे आणि त्याचप्रमाणे पालेभाज्यांचे आणि फळभाज्यांचे भाव 15-20% उतरलेले. शेतमाल नाशवंत असल्यामुळे जास्त काळ तो साठवून ठेवता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपला शेतमाल मिळेल त्या किमतीत विकावा लागला. सततच्या वाढत्या इंधन दराविरोधात काँग्रेस पक्षानं भारत बंदचं आवाहन केलं होतं. त्याचा मोठा फटका शेतकरी आणि शेतमालाला बसलाय. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक.